आज आपण साबुदाण्याचे वडे बघणार आहोत. एकदम छान खरपूस क्रिस्पीस होतात हे वडे. यासाठी लागणार आहे थोडं मिरची वाटून घेतली, बटाटा, दाण्याचं कूट आणि थोडी कोथिंबीर. कोथिंबीर ऑप्शनल आहे, उपासाला चालत नसेल त्यांनी नाही घातलं तरी चालेल, पण ज्यावेळेस उपास नसेल वडे करणार असेल तर कोथिंबीर नक्की वापरून बघा, खूप छान टेस्ट येते. आणि थोडे जिरे. आता आपण या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये, हा साबुदाणा मी 2 तास भिजवला होता, तो चांगला फुगलाय. आता यामध्ये आपण जिरे, जसं तुम्हाला तिखट लागत असेल तर जास्तही घालू शकता, आणि मुलं खाणार असेल तर थोडं कमी मिरची किंवा मग मिरचीचे तुकडे घालू शकता. ठेचा, त्यानंतर हे दाण्याचं कूट, यानंतर थोडी कोथिंबीर आणि आपण हा बटाटा जो आहे तो हा उकडलेला बटाटा आपण किसून घेऊयात. बटाटा या ठिकाणी आपण किसून घेऊयात. साधारणतः 1 बटाटा किंवा 1.5 बटाटा तुम्ही घालू शकता यामध्ये, जसं तुमची क्वांटिटी असेल साबुदाण्याची त्यानुसार तुम्ही त्यामध्ये बटाटा घालायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. मीठ साधारणतः 1.5 चमचे, 3 वाटी साबुदाण्यासाठी. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर हे मी मिक्स करून घेतलंय, त्यातले हे मी साधारणतः छोट्या लाडूच्या आकाराचे मी गोळे केले आणि त्याला आपण आता हाताने प्रेस करूयात. प्रेस केल्यानंतर असा देखील तुम्ही तळू शकता, किंवा अजून एक पद्धत आहे की जी प्रेस करून मध्ये थोडंसं होल पाडायचं, जेणेकरून खूप छान क्रिस्पी असं लागतं आणि तेलही उडत नाही. तर आपण या पद्धतीनेच सगळे वडे करून तळणार आहोत, मध्ये होल घे पाडायचे. तर या ठिकाणी आपण आता गरम तेलामध्ये तळायला घेऊयात आपण हे. या ठिकाणी बघू शकता प्रत्येक वड्याला मी होल पाडलेला आहे, तुम्ही ही रेसिपी करून पहा. तेल या ठिकाणी तापलेलं आहे, तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय, थंड तेलामध्ये टाकायचे नाहीत, गरम तेलामध्ये टाकायचे. तळण्यासाठी मी लोखंडी कढईचा वापर केलाय, जेणेकरून स्टीलची कढई खूप खराब होते त्याच्यामुळे मी लोखंडाची कढई वापरते. तळत असताना आपण बघू शकता बिलकुल फुटलेला नाही, छान तळले जात आहे, चिकटत नाहीत एकमेकांना देखील. तर ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे, असा कलर आला पाहिजे म्हणजे पूर्ण शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर येईपर्यंत तळलेला आहे. आता आपण त्याला टिश्यू पेपरवर ठेवू म्हणजे ऑइल सगळं निघून जाईल. तर या ठिकाणी बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे आणि आतून देखील शिजलेलं आहे. चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता.
आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.